नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो, माझे नाव श्रद्धा चंद्रकांत चव्हाण. मी सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज सोलापूर या महाविद्यालयात शिकत आहे. तर मी आज तुम्हाला स्त्री ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम कशी बनू शकते या विषयावर आज बोलणार आहे. तर मी प्रथम राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ कुलस्वामिनी आई तुळजा भवानी विद्येची देवता प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले तसेच शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो कोणी पेल तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी प्रथम वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्र हो, स्त्री म्हणजे काय? तर स्त्री ही आपल्याकडे नेहमीच तिची व्याख्या अशी चूलमूल करणारी, रांधावाडा उष्टी करणारी, यातच रमणारी, घरकामातच राबणारी अशीच व्याख्या आपल्याकडे नेहमीच होत असते. पण मित्रांनो, स्त्री ही आई, बहीण, पत्नी यांची जबाबदारी पार पाडतच कौटुंबिक जबाबदारीसुद्धा समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा फारसा राहिलेला नाहीये. आधुनिक समाजात स्त्रियांना राजकीय, सामाजिक क्षेत्रात जर संधी दिल्यास तर त्यांचा आर्थिक दर्जा सुद्धा सुधारेल आणि त्यांचे राष्ट्राच्या प्रगतीतील योगदान सुद्धा वाढेल. मित्रांनो, जर कौटुंबिक हिंसाचाराचा विचार करायचा झालास तर स्त्रियांना लग्नानंतर अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. मित्रांनो, आज आपण विज्ञान तंत्रज्ञानासारख्या उच्च क्षेत्रात प्रगती केली आहे, पण आज मात्र आपले विचार खालच्या दर्जाचेच आहेत. म्हणूनच स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काय वाढली आहे ना? स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात, जिथे बघील तिथे आजकाल स्त्रियांवर, मुलींवर अत्याचार होताना दिसत आहे. सामाजिक हिंसाचारात सुद्धा स्त्रियांना समाजाकडून मोठ्या प्रकारांना तोंड द्यावे लागते. अत्याचारासारख्या, अन्यायासारख्या प्रकारांना तोंड द्यावे लागते. आता हे रोजचंच उदाहरण पाहायचं झालं तर स्त्रियांना ऑफिसमध्ये जाताना बऱ्याच वेळा छेडाछेडीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. स्त्रिया प्रतिकार करू शकत नाहीत असे गृहीत धरूनच पुरुषांची एवढी हिंमत वाढते. त्यावेळी आपण सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांना स्त्री शिकवणी घेत असताना अनेक प्रकारांना सामोरे जावे लागले असते. समाजाकडून त्यांना दगड, गोटे, शेण अंगावर झेलावे लागले, तरी सुद्धा त्या डगमगल्या नाही. त्यांनी स्त्री शिकवणी पुढे निरंतरपणे चालू ठेवली आहे. पण असे असूनही आज सुद्धा स्त्री समाज संपूर्णपणे शिक्षित झालेला नाही. का? कारण बऱ्याच खेडेगावातील लोकांना असे वाटते की आज सुद्धा मुलींनी पुढे जाऊन, पुढे शिकून काय करायचं आहे? पुढे त्यांना लग्नांतर चूल आणि मूल यातच तर रमावे लागणार आहे. अरे बाबा, पण त्यांना जर संधी दिलीस तर त्या फक्त आपल्या कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण देशाचा विकास करू शकतात. ते म्हणतात ना, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लाख लाख दिव्यांनी उजळून जाऊ दे तुझा संसार. कर्तृत्व व सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा था पुन्हा होऊ दे जागर, पुन्हा होऊ दे जागर. गेल्या 2 शतकात स्त्रिया शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण झालेल्या आहेत. आता गरज आहे त्यांना कर्तृत्व देण्याची आणि सक्षमीकरणाची. स्त्रियांचं सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास होय. समाजात, जीवनात जगताना आपण प्रथम कार्य केले पाहिजे ते म्हणजे स्त्रियांचे सक्षमीकरण. जर स्त्रियांना घरगुती आणि सामाजिक सुरक्षा मिळालीच तर मी एक नक्की सांगते की स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांएवढेच काम करू शकतात. स्त्रियांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुव्यवस्था आणि सुरक्षितता लाभली पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेन की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शुभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. म्हणूनच म्हणते मित्रांनो, स्त्रियांचा आदर करा, त्यांना मान सन्मान द्या, त्यांना दुय्यम लेखणे कमी करा. धन्यवाद.